नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसलात तरी मजेत राहिले शिका. दोन दिली का स्वप्न, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, मी आहे उडपीमध्ये माझ्या सासरी. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर मित्रांनो, आज आहे 10 तारीख आणि आत्ता आम्ही पुन्हा एकदा कुलदेवतेला दर्शन करण्यासाठी जात आहोत. आणि तिकडे आम्ही सगळे जे ओटीची थाल आहे ती घेऊन जात होतो. त्या दिवशी आम्ही असंच पाया पडण्यासाठी गेलेलो दक्षिणा घेऊन, तर आत्ता आम्ही ओटीची थाल घेऊन जात आहोत. तर तिकडे दर्शन करणार आणि आज कुठे जायचं आहे ते नंतर मग साईचे पप्पा सांगतील, डिसाईड करणार आम्ही आज कुठे जायचं आहे ते फिरण्यासाठी. आज आम्ही बाहेरच जाणार आहोत फिरण्यासाठी, कारण कालचा दिवस आम्ही इकडेच घालवलेला आहे. सो चला, आता आमच्या सगळ्यांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत आणि आता पटापट जाणार आम्ही दर्शन करणार आणि नंतर मग येऊ नाश्ता करणार. तर फायनली आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे, तर चला तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. तर मित्रांनो, आपण मंदिरात जाणारच आहोत, पण इकडे रूपा आहे, आमची मम्मी आहे, इकडे नाश्त्यासाठी काहीतरी स्पेशल बनत आहे. मम्मी काय बनतंय? रूपा नाही आहे, गोड इडली. गोड इडली ना? तर हे काय काय घेतलंय? ओला खोबरा आणि परत गुळ, परत इलायची, हा, आणि परत तांदूळ आणि उडीद डाळ. अच्छा, याच्यामध्ये इलायची मिक्स करणार? हा, म्हणजे ओला खोबरा गुळ आहे आणि याच्यामध्ये इलायची मिक्स करणार. आणि हे आहे जे आपण इडलीचं बॅटर काढतो तेच आहे ना? तेच आहे, पण ते पातळ नाही, घट्ट आहे. घट्ट केले, जसं आपण मेंदू वड्याला काढतो ना मित्रांनो, तसं. आता हे सगळं आहे ना यामध्ये मिक्स करणार आणि आज आमच्याकडे बनणार आहे गोड इडली. ते केळ्याच्या पानामध्ये बनणार आहे. हा, हे बघा मित्रांनो, हे केळ्याच्या पानामध्ये बनवणार नाश्त्यासाठी. वाव, किती मस्त ना. फायनली मित्रांनो, आम्ही मंदिराकडे आमच्या आलेलो आहोत आणि माझ्या पाठीमागे मंदिर आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर आज आम्ही ओटी घेऊन आलेलो आहोत आणि डॅडी साईचे पप्पा आतमध्ये गेलेले आहेत, तर आतून ते दर्शन करणार आणि आम्ही बाहेरून दर्शन करणार, कारण आमच्याकडे लेडीज लोकांना आतमध्ये घेत नाहीत, बाहेरूनच आम्ही दर्शन करणार. त्यासाठी आम्ही बाहेरूनच दर्शन करण्यासाठी उभे आहोत. इकडे मम्मी वगैरे सगळे काय बसलेले आहेत आणि मग इकडे आता दर्शन केल्यानंतर आपण लगेच जाणार आहोत घरी. आता आम्ही पूजा करून आलो आहे कुलदेवताचा आणि तुम्ही बघितलं असेल आमचं मंदिर आहे कुलदेवताचा. तिकडे आम्ही गेलो होतो, पूजा मस्तपैकी पूजा केली आणि पुजारी बाबा होते ते आमचे माझ्या आज्या लागतात. आणि आता आम्ही चाललो आहे घरी परत आणि नाश्ता करूया आणि बघूया कुठे जायचं आहे आपल्याला आज फिरायला. अजून 3 दिवस आहे आपल्याकडे उडपीमध्ये. 13 तारखेची मित्रांनो आपली तिकीट आहे, तर बघूया आता कुठे जाणं होतंय ते. पहिले नाश्ता करूया आणि नंतर मग ठरवूया कुठे जायचं ते. ते मित्रांनो पाहू शकता तुम्ही, गोड इडली असते ती बघा कशी केळ्याच्या पत्त्यामध्ये बनवलेली आहे. आणि आता हे आम्ही चहासोबत खाणार आहोत, तर चला पहिले आपण नाश्ता करून घेऊया. अशा प्रकारे फायनल मित्रांनो, इकडे आत्ता आम्ही रिक्षा बोलवलेली आहे. बघूया आता आपण आज आपली सवारी कुठे चालली ती. फायनल मित्रांनो, आपण येऊन पोहोचलेलो आहोत श्री जनार्दन आणि श्री महाकाली टेम्पल, इकडे आपण आलेलो आहोत. तर चला फिलहाल आता आपण आतमध्ये जाऊया आणि पहिले दर्शन करूया, नंतर बाकीचा व्हिडिओ बनवूया. Thank you.
तर मित्रांनो, फायनली आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि श्री जनार्दन आणि श्री महाकालीचं मस्त दर्शन केलेलं आहे आणि आतमध्ये खूप सुंदर असं मित्रांनो मंदिर आहे. पूर्ण मंदिर दगडाचं बनवलेलं आहे, कलाकृती एकदम सुंदर दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे आणि खूप छान वाटलं. तर मित्रांनो, जेव्हा आम्ही आलो ना तर इकडचे प्रख्यात असे स्वामी आहेत मित्रांनो, त्या स्वामींचं नाव आहे श्री सुगुणेंद्र तीर्थ स्वामीजी आणि त्यांचं मस्त दर्शन झालेलं आहे आणि व्हिडिओमधून तुम्ही पण मित्रांनो दर्शन करा. तर मस्त खूप छान मंदिर आहे, आतमध्ये दगडाच्या अशा खूप साऱ्या मूर्ती आहेत, खूप छान वाटलं मित्रांनो. आता पुढचा आपला व्हिजिट असणार आहे त्या मी तुम्हाला व्हिडिओमधूनच सांगते. तर फायनली आता आपलं मस्त दर्शन झालेलं आहे, आता आपण निघूया मित्रांनो. मंदिरातून दर्शन केल्यानंतर इकडे कुंड पण आहे, पाणी आहे बघा कुंडामध्ये, किती स्वच्छ पाणी आहे ना. तर मित्रांनो, आपण दुसरं व्हिजिट केलेलं आहे कोरागच्च टेम्पल आणि कोरागच्च मंदिर आहे इकडे. खूप सुंदर असं मंदिर आहे, आतमध्ये एक मूर्ती आहे आणि त्याच्यावरती नागदेवताची अशी फडा आहे, पण जास्त काही व्हिडिओ काढायला देत नाहीत, एकदम स्ट्रिक आहे मित्रांनो. आणि इकडे जे कोला करतात ना आमच्या साऊथचा, ते कोला पण इकडे असतो, कोलाचा प्रोग्राम. तर खूप मस्त मित्रांनो दर्शन झालं आणि आता बघा. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, आता मंदिर बंद झालेलं आहे आणि आम्ही दर्शन केल्यानंतर लगेचच मंदिर बंद केलं. तर मित्रांनो बघा, आम्ही किती लकी आहेत की आम्हाला दर्शन भेटलेलं आहे आणि खूप सुंदर असा परिसर पण आहे. तर मित्रांनो खूप मस्त दर्शन झालेलं आहे आणि दोन टेम्पल आपण केलेले आहेत. आता आपण कुठे चाललेलो साईजप्पा? दुसऱ्या टेम्पलला चाललो. अजून अजून एक टेम्पल आहे तिकडे आपण चाललेलो आहोत. तर आता आम्ही चालत आहोत, चालत जात आहोत, कारण दोनदा आम्ही ऑटो केलेली, आता इथून जवळपास आहे त्यासाठी आम्ही चालत जात आहोत. चला पटापट मित्रांनो आपण जाऊया आणि त्याही टेम्पलला भेट देऊया. तर मित्रांनो जाता जाता बघा, साप आहे आणि मांजर पकडलेन, बापरे ती म्याव करत होती तेव्हा आमचं लक्ष गेलं. बापरे मित्रांनो केवढा मोठा साप आहे आणि मांजर पकडलेन आणि म्याव करते मांजर, तेव्हा आमचं लक्ष गेला. तर ते बाजूला घर होत, तिथे एक दादा होता, त्यांना आम्ही सांगितलं की इकडे साप आहे आणि त्यांनी मांजर पकडलेली आहे, ते आता आलेले आहेत. फिलहाल तर आम्ही निघालेलो आहोत. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत आई अप्पा मंदिराजवळ. मस्त भजन लावलेलं आहे, तिकडे पण जाऊया आणि दर्शन करूया. मित्रांनो आता आपण मंदिराच्या इकडे पोहोचलेलो आहोत आणि हे प्रवेशद्वार आहे, तर आपण आतमध्ये जाऊया आणि पहिले दर्शन करूया. सो फ्रेंड्स, मस्त आपलं दर्शन झालेलं आहे आणि इकडे जेव्हा आम्ही मंदिरात आलो
तेव्हा आरती चालू होती, तर आरती पण आपल्याला मिळालेली आहे. आणि आता इकडे महाप्रसाद असतो. तर मित्रांनो, इकडे आता आरती केली आणि सगळे ज्या तुम्हाला तुम्ही ज्या लोकांना पाहिले ज्या आरतीमध्ये उभे होते हे लोक चालले आहेत सुब्रमण्यमला. तर त्यांची आता इकडे वारी चाललेली आहे सुब्रमण्यमला. तर त्यासाठी इकडे पूजा आहे मंदिरात आणि आता महाप्रसाद पण आहे. तर खूप मस्त वाटलं मित्रांनो, मंदिरामध्ये आईअप्पाचं दर्शन झालं आणि बालाजीचा जय जयकार केला, खूप छान वाटलं. तर आता इकडे महाप्रसाद आपण घेणार आहोत आणि नंतर मग निघणार आहोत. इकडे मित्रांनो आम्ही बसलेच आहोत, पण आमची रूपा आहे. तर रूपाच्या मैत्रीण भेटल्या, फ्रेंड्स हाय बोलो. हाय कर. तर मित्रांनो कसं एक प्रॉब्लेम झालेला आहे, कारण मी जेव्हापासून उडुपीमध्ये आलेली आहे ना, तर सगळे इकडे तुलू आले आणि तुलू भाषा बोलतात. ते काय बोललेले मला कळत नाही आणि मी काय बोललेले त्यांना कळत नाही. सो ते सगळेजण ना माझ्याकडे एकदम बघत असतात. तर आमच्या रूपाला, रूप आहे आमची, तर ती थोडं इंग्लिश आणि हिंदी समजते. तर तिला आम्ही व्यवस्थित हे करतो म्हणजे समजून घेतो, ती पण आम्हाला समजून घेते. आणि साई बघा मोबाईल घेते. सो असा प्रॉब्लेम झालेला आहे. तर सगळेजण एकदम आश्चर्यपणाने जेव्हा व्हिडिओ काढत असते ना, तर आश्चर्यचकितच माझ्याकडे बघत असतात आणि त्यांना वाटतं की एकटी काय बडबडत असेल. चला फायनली आता आपलं भोजन करायचं आहे आणि नंतर फटाफट निघायचं आहे. सगळ्या महिलांना मित्रांनो काहीतरी प्रसाद देत आहे. सो आपण पण लाईन मध्ये आहोत आणि आपण पण प्रसादाचा लाभ घेऊया. आवडते साई बघा मित्रांनो पाणी काढतोय. आवडते? अरे बाबा काढलं काढलं. अरे वा, हा हा आरामात आरामात. हा बघू रत्ता गाइस, शुद्ध पाणी भोगतला. भोगतला नाही, बावडीतला. हा बावडीतला शुद्ध पाणी. मस्त वाटलं ना. हा छान छान छान. आता मी घरी आलेलो आहोत आणि थोडंसं येऊन आराम केला. आराम केला नाही, थोडंसं बसलो वगैरे, पाणी वगैरे पियलो. आणि मित्रांनो आज आपण दर्शन केलेलं आहे आई अप्पा आणि बाकीचे दोन मंदिर आहेत. ते बोलतात ना एकदम स्ट्रिक्ट मंदिर, जिकडे स्वयंभू असं देवाचं दैव असे प्रगट झालेले आहेत. आणि खूप मित्रांनो सुंदर वाटलं. तर इकडे आता आमच्या इकडे बघायला गेलात ना मित्रांनो वातावरण, तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सेम वातावरण असतं, कारण उंच उंच अशी नारळीची झाडं आहेत ना, त्याच्यामुळे पूर्ण कसं एकदम हवेशीर वाटतं आणि थंडगार वाटतं, म्हणजे ऊन जास्त काही नसतंच. तर मित्रांनो सर आता थोडंसं बोलतात ना संध्याकाळच्या मग जेवणाची आता तयारी असणार, माहिती नाही संध्याकाळी काय जेवण बनणार. सो आम्ही मंदिरामध्ये प्रसाद खाऊन आलेलो होतो. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता आणि खूप जे आज आपण मंदिरं पाहिली ना ती उडुपीमधलीच होती. उडुपीमधलेच या मंदिरांच्या पास दर्शन केलेलं आहे आणि एकदम जागृत देवस्थान आहेत ते जिथे आपण गेलेलो तिथे. मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असतील त्या पण करा. आज मित्रांनो 2 दिवस आपण आहोत उडुपीमध्ये, आपली 13 तारखेला गाडी आहे. तर मित्रांनो चला मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. आता सगळे आम्ही असेच बाहेर फिरत आहोत कारण इकडे मस्त आहे, थंडगार वाटतं. बाहेर घरात तर बसूच वाटत नाही कारण खूप छान वाटतं. सो मित्रांनो चला स्वतःची काळजी राहू. ओके टाटा बाय बाय.